नमस्कार मंडळी आमची सह्याद्री या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचा वडा बनवणार आहोत तुम्ही वडा पण बनू शकता किंवा सांडगे पण बनू शकता त्यासाठी लागणाऱ्या डाळी प्रथम आपण एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती आता आपण पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर आपण एक वाटी मुगाची डाळ पण घेतलेली आहे ती पण मिक्स करून घेणार आहोत आपण आता मसूर घेतला आहे अख्खा मसूर पण टाकू शकता किंवा डाळ पण टाकू शकता आपण ते पण एक वाटी घेतलेला आहे ते पण आपण पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये आता आपण मटकी पण घालून घेणार आहोत मटकी जास्त पण घालू शकता आणि कमी पण घालू शकता त्यानंतर आता मिक्स करून घेणार आहोत आता आपण इथे चना डाळ घेतलेली आहे एक वाटीला थोडीशी कमी आहे आता ही पण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत हे आपल्या सगळ्या डाळी आहेत ओढ्याच्या आता आपण डाळ मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत आम्ही उडीद आणि मुगाची डाळ घरगुती वापरलेली आहे सालाची तुम्ही केमिकलची पण हे आता ही डाळ आपण मिक्स करून घेतलेली आहे आम्ही उडदाची आणि मुगाची डाळ सालाची घेतलेली आहे तुम्ही विकतची पण घेऊ शकता आता चार ते पाच आपण चार ते पाच तास आपण भिजत घालून घेणार आहोत यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत डाळमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आमची डाळ छिलट्याची असल्यामुळे त्याच्यावरती तवंग आलेला आहे चार ते पाच तास भिजल्याच्या नंतर डाळ हातावर अशी चोळून मस्त धुवायची त्याच्यावरचे पूर्ण छिलटे निघून जातील आपण आता एक वेळा डाळ धुवून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून चार पाच तास भिजत घालणार आहोत आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आता आपण डाळ भिजत घातलेली आहे आपली डाळ आता मस्त भिजलेली आहे आता आम्ही ती धुवून पण घेतलेली आहे त्याच्यावरचे सगळेच चालते निघून गेलेले आहेत डाळ घरी पण भिजत घातलेली चालते आणि गिरणीहून भरडा करून पण आणलेला चालते वड्यासाठी डाळ आपण वडा किंवा सांडग्यासाठी लागणार साहित्य इथे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे दोन मेथीची जुडी भाजी घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी चटणी घेतलेली आहे लाल तिखट त्यानंतर थोडासा ओवा घेतलेला आहे एक वाटी जिरं घेतलेले आहे थोडीशी मेथीदाणे घेतलेली आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे भरपूर सारं लसूण घ्यायचं आहे चव खूप भर भारी लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हा वडा आपण पोष महिन्यामध्येच बनवतो कारण की किती पण दिवस टिकतो हा वडा आणि चवीला पण खूप छान लागतो आता आपण मेथी आणि कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहोत वड्यामध्ये कवळं असेल तर कवळं पण तुम्ही खिसून टाकू शकता आपण लसण सोलून घेतलेला आहे यामध्ये आता जिरे घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मेथी घालणार आहोत आणि ते मिक्सरला फिरून घेणार आहोत आपण अशा प्रकारे मिक्सरमधून आवडधोबड काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये लसण मेथी आणि आद जिरे कुटून घेतले होते ते घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये चटणी घालणार आहोत लाल तिखट घातल्यानंतर आपण मेथी धुऊन घेतलेली आहे त्यानंतर मेथी घालणार आहोत बारीक कट करून घेतलेली खूप सारी मेथी घालायची आहे त्यामध्ये त्यानंतर कोथिंबीर पण आपण धुवून घेतलेली आहे ती पण आपण घालणार आहोत आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण यामध्ये थोडंसं हिंग पण घालणार आहोत आता आपण या सामानाला मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे असं पूर्ण असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला गच्चीवरती याचे सांडके करणार आहोत आता आम्ही गच्चीवरती वडा घालायला आलेलो आहोत कोणी चपट्या कोणी चपट्या प पद्धतीचा घालते आमच्या इकडे अशा पद्धतीचा वडा घालतात बघा अशा प्रकारचे आम्ही वडे बनवलेले आहेत जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही आहेत बघा किती मज दिसतात आमचा वडा आता पूर्ण बनून झालेला आहे दीड ते दोन किलोचा वडा वाटतोय अंजाता वडा सांडगे छानपैकी उन्हात वाळलेले आहेत आणि चवीला देखील खूप मस्त झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी करून पाहू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, सस्क्राँग करा। आणि कमे कमेंट करून सांगा आमची रेसिपी कशी वाटली शी स मी